এইটা আমি গেলো তো স্বামীনারায়ণ মন্দির। নমস্কার মন্ডি, স্বাগত তোমাদের নতুন ব্লগ মধ্যে। আমি আজকের ব্লগ টাইম পাস। आता असं बाहेर बसलो, थोडंसं पोर्च मध्ये मस्त व्ह्यूचा आनंद घेत हा रील पोस्ट करून राहिला। रील बनवून देतो आणि हा पोस्ट करते स्वतः। क्रेडिट वेडिट काही नाही टाकत बरं। याची आय डी मेन्शन करतो मी कुठं, याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करतो। पण याच्या आय डीवर जेवढी लिहिलं आहे ना, साऱ्या मीनं बनवलेल्या आहे, लक्षात ठेवा ना। हे पुरं पीटी आलंय काउंड रे का बिर्याणी श्रावण मास हे चालू आहे ना, आता चिकन अधिक मास चालू आहे म्हणजे हे खाते चिकन दलित बरा। गाईज माझा काही झालं का, हा पोरगा जो आहे ना काही झालं बाहेर आला। हा काढ बॅट का बॉल्ट का क्लोज फ्रेंड का मी टाकतो त्याच्या। आता मी टाकतो ना स्टोरी पक्का टाकतो, पक्का टाकतो स्टोरी। करू दे बापा मित्रांनो, आता आम्ही रात जनाच्या दुकानात म्हणजे ज्यासोबत आम्ही काल घोगरा महादेव गेलो ना, त्यालाच भेटायला चाललो। आता त्याची तब्येत कशी आहे ते पाहायला चाललो, कारण त्याची तब्येत खराब झाली होती म्हणते। हो ना रे, गाडी काढतो मग भेटतो तुम्हाला, भेटतो म्हणजे रस्त्यातच भेटतो। काढण रे गाडी काढण, गाडी काढणं तो पाय, गाडी काढणं रे। आम्ही आलो त्याच्या दुकानात। दादा कशी तब्येत आहे तुझी आता? काय झालं होतं एकदम तुला असं? अरे काही नाही, नेचर मध्ये गेलो होतो ना। हा हा। आणि तिकडनं आल्यावर फ्रेश हवा भेटली नाही, इथं जीव गुदमरला आणि शेवटी झालं जे झालं। 2000 years later रोज माहिती का, आता मी घरी आलो, दुकानात खूप वेळ टाइमपास केला, गोष्टी वगैरे चिल केलं। आणि आता आजचा दिवस कसा केला काही समजलंच नाही। तर रविवार किती वाजले आता? 4:30 झाले। 4:30 म्हणजे काहीच समजलं नाही। मी 2 वाजता ब्लॉग स्टार्ट केला होता, कसा सर्रकन दिवस गेला। रविवार असा सर्रकन जाते, काहीच म्हणजे काहीच समजत नाही कसा त्यांना भेटत। थोड्या वेळ आता झोपतो, नाही तर पबजी वगैरे खेळतो, नाही ते एडिटिंग करतो, मग तो मला भेटतो। ब्लॉग शूटच करून राहिलो तो पाण्यात अजून फिरून राहिला। इकडे नुसतं काय झालं, दिवसभर नुसतं पाणी खेळणं काय तर माहित नाही। पबजी खेळलो छान पैकी आणि आता दाखवतो। 1 minute later आता बाहेर आलो, तर बाहेर बसलो होतो। हे आमची मिलिंग काका आंघोळ करायला चालले का आता? आजचा रविवार तास उशिरा आंघोळ ते कसं अलाली सारखं लागत झोप लागत आहे। रविवार म्हणजे पुरा झोपण्यावाला सिस्टम। आणखी घरी आलो ना, अजून तमाशे यायचे काही ना पूर्ण पसारा, तो पसारा पूर्ण आवरून ठेवायचा आहे मित्रांनो। माहिती का, आता मी घरी आलो, तर घरी आल्यानंतर म्हणून मित्रांच्या कॉलला आता म्हणजे एकाच जणाचं वारेंट म्हणणं त्याच्या कॉलला। आणि आता आम्ही चाललो होतो दाबेली खायला। आता माहित नाही तो कुठं नेते, वेळेवर डिपेंड आहे, त्याच्यावर डिपेंड आहे कुठं जायचं आणि कुठं नाही। तर चला आला हवे बे, चलते आता तू म्हणजे तिथं चल सांगतो तुला। चला A few moments later मी आता आलो होतो घरी। आणि घरी आल्यानंतर आता कुठंतरी चाललो आम्ही, अजून दोघं तिघ जण आहे, बाहेर चाललो आता कुठंतरी। आणखी आता आम्ही गेलो होतो स्वामीनारायण मंदिर, अर्धे मित्र तिकडे डायरेक्ट पोहोचत आहे, आम्ही दोघं आता डायरेक्ट तिकडे भेटतो तुम्हाला। मंदिरात आलो आणि मंदिरात आल्यानंतर माझ्या दर्शन झाल्यावरच भेटतो डायरेक्ट आता, कारण नाही आता बहुत लोक आहे आणि मला कसं तरी वाटतं ब्लॉक करायची इच्छा नव्हता, डायरेक्ट दर्शन झाल्यावरच भेटतो तुम्हाला। Thank you.
अबे घरी झाला बहुत झाला आता मला लगत माहिती का ब्लॉग बनवायची माहिती नाही इच्छा आज काऊ इच्छा ना उंडली का माहित नाही काय बे हा ब्रेक डान्स डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो आता तुम्हाला ब्रेक डान्स रस्ते गेले घरी आणि आता घरी आल्यानंतर माहिती का म्हणजे माहित नाही झाला आजचा दिवस पूर्ण म्हणजे कसा होला वेगळाच गेला आणि जसं मंदिरात गेलो ना मंदिरात गेल्यानंतर ब्लॉग बनवायची इच्छाच गेली माहिती नाही का म्हणतो असं का कोणा नजर लावली दिमाग खराब होत आहे आता ते माहित नाही हट तरी ब्लॉग तर कंटिन्यू राहीनच म्हणा असं काही याचा एक विषय नाही आहे पण रोजच्या इकडं तिकडं कारण ते जाणं चालू आहे आणि त्यापाई सरती खोकला हत्ता वगैरे सगळं दुखत आहे 2000 years later भाई आता आम्ही चाललो होतो कुठं सराफा बाजार चाललो होतो गजब बेइज्जती आम्ही तिघ जण चाललो आणि अजून दोघ जण समोर आहे गाडी आलो तो सराफा बाजार ने सराफा घरी जेवण करायची इच्छा होते का नाही होत माहित नाही साले बाहेरून खाते नाही गर्दी बाकी एवढी आहे इथं हाल नाही आलो आम्ही फक्त पाहायला आलो हा फक्त एकाच जणाला खायचं आहे पण अहमदाबादले पण एवढी गर्दी आहे का याची काय हद नाही बा हा पूर्ण काचून गर्दी आहे काचून रवा एक तर संडे आणि एवढी अडून गर्दी आहे का याची काय हद नाही डोसकं दुखतं आम्ही काहीच नाही खाई काऊन मधला एक जण इथून पावभाजी घेत आहे पावभाजी घेत आहे इथून आणि बॅटसाठी घेत आहे आम्ही जेवण करून आलो सगळे इकडे पावभाजी एक ते एक पावभाजी मांडी घालून बस ना बे पर्यटक मांडी घालून बसलं तर काही नाही होत ना अबे नाही होत काही बस आता चालू आहे ना बस मांडी घालून बस तुमचं खाणं सगळं झालं आणि आता डबल आम्ही रस्त्यावर निघालो हा गर्दी पण आहे आज रविवार आहे तर बहुत जास्त गर्दी आहे त्याच्यात आम्ही शेवपुरी खायला आलो नाही शेवपुरी सॉरी काय भेलपुरी ना ह्या हा एक भेलपुरी घेऊन राहिला आणि बाकी आमचं जेवण झालं आहे घे रे पोटभर घे आता आम्ही चाललो आहे घरी त्याच्याकडून आता किती आहे आपण 2, 4, 5 जण आता माझ्यापाशी किती आहे 2, 4, 5 जण 10-10 वाला बसतो कुलप्या आण जाऊ कुलप्या त्याच्यापेक्षा हजारांची सॉफ्टी खाऊन घेऊ कोणाकडून खाऊन कुलफ्या कोणाकडे आहे बेटा अच्छा हे इच्छा नाही सॉफ्टी खाऊ सॉफ्टी कॉन सॉफ्टी संपली असेल तर नाही तर वापस येऊ आपल्या घराजवळची सॉफ्टी आहे हल्दीराम सांबर केलं सगळ्यात जुना हल्दीराम झालं साडेदहा वाजले ना बघा आता आम्ही खाखू वरून निघालो होतो आता करून निघालो होतो काय खू करून आता आम्ही जात होतो गणपती पाहत जात होतो आम्ही आता घराकडे गणपती इकडं अरे ताडपत्रा लावल्या आहे नाही गणपती अजून इकडं आहे का नाही बाकीचे बंद केले आहे गणपती बहुत सारे इथं आणखी गणपती आहे गणपती हा हे बा नाही बंद अटकले आणखी बाकी दुकानं बंद झाली आहे तसे गजात आम्ही घरी आलो होतो घरी आता आलो आणि आता पहिले करतो मी एडिटिंग करून झोपतो कारण माहित नाही ब्लॉग असं इच्छाच नाही होता यार माहित नाही एडिटिंग करतो मग झोपतो आणि आजचा ब्लॉग मला एंड करायचं विसरलो सो आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो कारण तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू